नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्ष 2020-2021 नवीन अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता 12वी विषय मराठी युवक भारतीमधील पाठ पहिला वेगवशता भाग 1 यावरती आज आपण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी DM घोरपडे अकॅडमीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। चला तर सुरू करूया। सर्वप्रथम आपण पाहूया लेखक परिचय। प्राचार्य शिवाजीराव भोसले 1927-2010 ते एक नामवंत वक्ते होते। महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक होते। त्यांना देशात आणि विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजवल्या। पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्ष त्यांनी व्याख्याने दिली। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू होते। त्यांना राजश्री शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, तसेच श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार फलटण अशा पुरस्कारांनी सन्मानित केले आहे। यानंतर आपण लेखकाची ग्रंथसंपदा पाहूया। त्यांनी कथा वक्तृत्वाची, जागर, खंड 1 व 2, जीवनवेद, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेले आहेत। यानंतर हा पाठ वेगवशता या पाठाचा आपण थोडक्यात आशय पाहूया। वेगवशता या पाठामध्ये लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे। वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकाला खरी वाटते, परंतु गरज नसतानाही खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या सध्याच्या मानसिकतेवर लेखकाने या पाठात प्रकाश टाकला आहे। महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अनेक अपघातांना निमंत्रण देत असतात, याचे लेखकांना खूप वाईट वाटते। वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात, तेव्हा वाहने माणसांवरती स्वार होतात, अशी मार्मिक टिप्पणी लेखकाने या पाठात केलेली आहे। अपाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहनचालकाच्या शरीरावर आणि मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो, त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखकाने या पाठातून स्पष्ट इशारा दिलेला आहे। यानंतर या पाठातील काही महत्त्वाच्या टिपा पाहूया। त्यामध्ये एक आहे, लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग, जंगली महाराज रस्ता, म्हणजेच हे एक पुण्यातील रस्ते आहेत। त्यामध्ये दोन आहे, देहू, आळंदी, सिंहगड, बणेश्वर, विठ्ठलवाडी, म्हणजेच पुण्यातील व पुण्याजवळील ही एक स्थळे आहेत। त्यानंतर या पाठाची आपण स्वाध्याय कृती पाहूया। त्यामध्ये एक आहे आणि त्यामध्ये अ आहे, पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा। त्यामध्ये एक आहे, जीवन विभागणारे घटक म्हणजेच स्थिती आणि गती। दोन आहे, विचारांची गती म्हणजेच प्रगती, अधोगती म्हणजे दिशाविहीन होणे, आणि अक्षम्य आवेग म्हणजेच अति किंवा अधिक वेग। यानंतर त्यामध्येच आ कृती करा। त्यामध्ये एक आहे, गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजेच एक अप्रमाण वेग, अवास्तव वेग आणि अनावश्यक गती। त्याचबरोबर त्यामध्ये दोन आहे,
लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा, उत्तर आहे, कामापुरता वाहनाचा वापर आपण करतो. दोन, वाहनाचा वेग नेहमी आटोक्यात असतो तेव्हा. त्यानंतर त्यामध्येच तीन आहे, लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे. उत्तर एक आहे, समाजातील इतर व्यक्तींशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी. दोन, स्वतःच्या ऐश्वर्याचे किंवा श्रीमंतीचे प्रदर्शन दाखवण्याकरता. त्यानंतर चार आहे, वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर काय होईल. उत्तर आहे, एक, मनाची किंवा चित्ताची व्यग्रता वाढेल. दोन, वेगामुळे मनावर, डोळ्यावर, शरीरावर अधिक ताण पडतो. संपूर्ण शरीरामध्ये अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. तीन, वेगामुळे संपूर्ण शरीराला हादरे बसून आपले मनके आणि मज्जातंतू कमकुवत होतात. आणि चार आहे, वाहनधारकाला कमरेच्या आणि पाठीच्या दुखण्याची व्यथा निर्माण होईल. त्यानंतर ई आहे, कारणे शोधा व लिहा. त्यामध्ये एक आहे, अमेरिकेतील माणसाचे जीवन वेगवान असते कारण तेथील, भारतामधील रस्त्यांच्या तुलनेत अमेरिकेतील रस्ते हे अधिक रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी जाणारे असतात. त्याचबरोबर बाजारपेठा, दुकाने, मॉल आणि रस्ते यामध्ये किमान 100 मैलाचे अंतर तरी असतेच. त्याचबरोबर विविध गोष्टींची जवळीक साधण्यासाठी तेथील लोकांना बरेच दूरवर जावे लागते. त्यामुळे अमेरिकेतील माणसांचे जीवन हे वेगवान आहे. दोन आहे, लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनाचा वापर करायला हवा कारण आपल्याला लाभलेले हे अनमोल जीवन प्रदीर्घ काळात किंवा काळ जगता यावे, ते जगत असताना कृतार्थाने जगता यावे, अनुभवता यावे, यासाठी जीवनात जीवन हे भरभरून असंत मिळावी सॉरी जीवनात भरभरून उसंत मिळावी म्हणून लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनाचा आपण वापर केला पाहिजे. त्यानंतर कृती क्रमांक दोन, त्यामध्ये अ आहे, योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. त्यामध्ये एक आहे, जीवन अर्थपूर्ण होईल जर, पर्याय आहेत अ, वाहन कामापुरते वापरले तर. आ, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर. ई, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर. आणि ई, वरील तिन्ही गोष्टीचा अवलंब केला तर. उत्तर असणार आहे ई, वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर. त्यामध्ये दोन आहे, निसर्ग विरोधी वर्तन नसणे, म्हणजेच त्यामध्ये पर्याय आहेत अ, स्वतःला वाहनाशी सतत जकडून ठेवणे. आ, वाहनाचा अतिवेग अंगीकारणे. ई, तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे. आणि ई आहे, गरज नसताना वाहन चालवणे. इथं निसर्ग विरोधी वर्तन नसणे असं विचारलेलं आहे म्हणून उत्तर असणार आहे ई, तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे. त्यानंतर आ आहे, वाहन वापरातील फरक स्पष्ट करा. त्यामध्ये अमेरिका आणि भारत. अमेरिका, प्रत्येक घरोघरी आणि दरडोई वाहन उपलब्ध आहे. दोन, तेथील रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न, एकमार्गी, त्यामुळे वाहनाचा वेग जास्त आहे. तीन, घर, कार्यालय, बाजारपेठा यामध्ये किमान 100 मैलाचे अंतर असल्याने प्रत्येकाकडून वाहनाचा वापर होतो. चार, विविध अंतरावरच्या गोष्टीशी संपर्क साधण्यासाठी वाहनाचा वापर केला जातो. आपला देश म्हणजेच भारतामध्ये एक आहे, भारतामध्ये अंतर कमी परंतु माणसे खूप आणि कामे कमी तरीसुद्धा वाहनाचा वापर केला जातो. दोन, स्वतःची ऐट किंवा श्रीमंती दाखवण्यासाठी उगाच वाहनाचा वापर केला जातो. तीन, घरी जाऊन का घरी वाहन आहे म्हणून उगाच बरेच जण फेरपाटका मारून रस्त्यावर अडचणी निर्माण करतात. आणि चार, इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आपल्या भारतामध्ये वाहनाचा वापर करताना दिसतात.
त्यानंतर 3 आहे, खालील वाक्याचा अर्थ सुधारण स्पष्ट करा। त्यामध्ये अ आहे, यथा प्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे। उत्तर असणार आहे, अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक वाहनाचा वेग वाढला तर वाहनधारकाचा त्याच्यावरील ताबा कमी होतो, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते। त्याचबरोबर वाहनाचा वेग अनावर झाल्याने चित्ताची व्यग्रता वाढते, मनावर, डोळ्यावर, शरीरावर ताण पडतो, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, शरीराला हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमजोर होतात, पाठीची आणि कंबरेची दुखणी वाढतात, त्याचबरोबर बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचा ताळमेळ बिघडतो। त्यामुळे यथाप्रमाणात गती ही नेहमीच गरजेची असते। त्यानंतर आ आहे, त्याचं उत्तर आहे, आपल्या देशामध्ये रस्त्यावर 2 आणि 4 चाकी वाहनांची खूप अडचण आहे, त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती उपयोगी साधने ठरतात आणि वेळ श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, परंतु अनेक जण फावला वेळ घालवावा कसा म्हणून तो घालवण्यासाठी वाहनांच्या आहारी जातात, त्यामुळे प्रथम माणसे वाहनांवर स्वार होतात आणि मग वाहने माणसांवर नक्कीच स्वार होतात। या आहे, उगाचच भावविवश होऊन वेगवश होऊ नये। उत्तर, उगाचच भावविवश होऊन वाहनाचा वेग वाढवला तर अनेक शारीरिक व्याधी निर्माण होतात, जर वाहनाचा वेग अंगीकारला तर शरीर व्यापारात अडथळे निर्माण करून ते निसर्गविरोधी धोरण निर्माण होते, त्यामुळे आरोग्याची हानी होते। वाढत्या वेगामुळे जीवनामध्ये अनेक ताणतणाव निर्माण होतात, त्यामुळे आपले स्वत्व आणि स्वस्थता टिकवण्यासाठी अस्वाभाविक वेग कमी करावा। उगाचच भावविवश होऊन वेग वाढवला तर योग्य ठिकाणी पोहोचण्यापूर्वी आपला अंत हा नक्की ठरलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्याकरण भाग आणि स्वमत आणि अभिव्यक्तीवरील व्हिडिओ मी लवकरच आपल्यासाठी अपलोड करत आहे, तोपर्यंत मी आपली रजा घेतो। धन्यवाद।